आजच्या जे अंतरिम बजेट मांडला आहे केंद्र सरकारने, त्याबद्दल मी तरुण उद्योजक म्हणून मला काही मुद्दे मांडावसे वाटत आहे, ते मी तुमच्यासमोर ठेवतो. पहिली गोष्ट म्हणजे वित्तमंत्र्यांनी आज सांगितलं की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत त्यांनी आत्तापर्यंत सुमारे 1 करोड युवा युवतींना प्रशिक्षण दिलं आहे. पण वास्तविकता ही आहे की 1 करोड तरुणांनी प्रशिक्षण घेतलं आहे, पण त्यापैकी किती लोकांना त्या प्रशिक्षणाच्या आधारे रोजगार मिळाला आहे, किंवा त्यांनी स्वतःचा काही व्यवसाय किंवा छोटासा उद्योग स्थापित केला आहे, याचे कोणतेही आकडे भारत सरकारने वित्तमंत्र्यांनी आत्तापर्यंत दिलेले नाही. दुसरी गोष्ट, वित्तमंत्र्यांनी सांगितलं की मुद्रा योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास 15.5 करोड लोनचे केसेस पूर्ण केलेले आहेत, त्यामध्ये 7,23,000 करोडपर्यंत त्यांनी रक्कम वितरित केली आहे मुद्रा योजनेतर्फे. तर त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की त्याची जर सरासरी तुम्ही काढली, 15.5 करोड व्यक्ती लोन केसेस आणि 7,23,000 कोटी रुपये, तर त्याची सरासरी केवळ 46,000 रुपये प्रति लोन किंवा प्रति व्यक्ती अशी निघते. तर त्याच्यावरून हे लक्षात येतं की तेवढ्या एक सरासरी त्या रकमेमध्ये की एखादा व्यक्ती कोणता उद्योग करू शकतो, आणि ज्यांना ते लोन मिळालं आहे त्यापैकी किती लोकं आत्ता एक सफल किंवा यशस्वी उद्योजक आत्ता बनले आहेत आणि त्यांचा उद्योग व्यवसाय हा सुरळीत सुरू आहे, याचे कोणतेही आकडे भारत सरकारनी वित्तमंत्र्यांनी प्रस्तुत केलेले नाहीत. आणि त्यातल्या त्यात किती किंवा ST म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील किती तरुण तरुणींना मुद्रा लोन किंवा मुद्रा कर्ज योजनेचा लाभ झालेला आहे, त्याचेही आकडे आत्तापर्यंत कुठेही भारत सरकारकडून वित्त मंत्रालयाकडून मिळालेले नाहीत. तिसरी गोष्ट, काही महिन्यापूर्वी भारत सरकारने SME लोन इन 59 मिनिट्स अशी एक नवीन योजना काढली, ज्याच्यामध्ये 1 करोडपर्यंतचं लोन 59 मिनिट्समध्ये तुम्हाला सँक्शन करता येईल अशी एक योजना काढली, आणि ते एक ॲप बनवलं आहे. त्या ॲपमध्ये पण खरं पाहता जर तुम्ही त्या ॲपमध्ये जर जाल आणि तुम्ही जर त्याच्यासाठी अप्लाय कराल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक थर्ड पार्टी कंपनी आहे जी ती ॲपमध्ये सर्व प्रोसेस करते, आणि त्या प्रोसेससाठी तुम्हाला ती 1,200 रुपये की 1,500 रुपयेपर्यंत ती चार्ज करते, आणि एक तुम्हाला लेटर मिळतं ज्याच्यात तुम्हाला तुमच्या जवळपासच्या एका शाखेचं, नॅशनलाइज बँकेची शाखेचं ॲड्रेस दिला जातो, आणि तिथे तुम्हाला ते लेटर घेऊन जायला सांगावं लागतं. पण ॲक्च्युअलमध्ये ते लेटर घेऊन गेल्यावर त्या लेटरवर कोणतेही लोन तुमचं अप्रूव्ड झालं आहे असं काही त्याच्यामध्ये बँक गृहीत धरत नाही. बँक तुम्हाला परत सगळी लोनची प्रोसेस करायला लावते, आणि तुम्हाला कोलॅटरलही त्याच्यामध्ये मागितलं जातं. त्याचा अर्थ की ते जे तुम्ही 1,200-1,500 रुपये त्या ॲपद्वारे त्या थर्ड कंपनी जी प्रोसेस करते आहे, थर्ड पार्टी कंपनी, त्याला ते पैसे जात आहेत आणि ते कितीतरी करोडमध्ये जात आहे. चौथी गोष्ट, वित्तमंत्र्यांनी सांगितलं की आपला भारत हा तरुणांच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंतचा जगातला सगळ्यात मोठा स्टार्टअप हब बनतो आहे, आणि त्याच्यामध्ये जे जॉब शोधणारे जे तरुण आहेत ते आता जॉब देणारे तरुण असे आपल्या भारतामध्ये झाले आहेत. पण खरी गोष्ट ही आहे की मागच्या नोटबंदी आणि GST पहिल्या वर्षीच्या इम्प्लिमेंटेशन नंतर मागील 3 वर्षामध्ये अशी माहिती समोर येते की आत्तापर्यंतची सर्वात मोठी बेरोजगारी आपल्या भारतामध्ये मागील 2 ते 3 वर्षामध्ये पाहायला मिळाली आहे, ज्याचे आकडे, ऑफिशियल आकडे हे भारत सरकार अजूनही सार्वजनिक करत नाही आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा की जे मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेस आहे MSME, त्याच्यामध्ये ज्या कंपन्या उद्योजक रजिस्टर्ड मेंबर आहेत त्यांच्यासाठी मागील 5 वर्षापासून भारत सरकार किंवा त्यांच्या ज्या कंपन्या ज्या सर्विसेस किंवा गुड्स किंवा वस्तू खरेदी करतात त्याच्यामध्ये 25% त्यांना आरक्षण आहे, आणि त्या 25%मध्ये अजून 25% आरक्षण हे SC ST उद्योजकांना आहे. तर त्याच्यामध्ये वित्तमंत्र्यांनी आज सांगितलं आहे की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ती प्रोक्योरमेंट केली जात आहे MSME कडून. पण त्याच्यामध्ये किती SC ST उद्योजकांना आत्तापर्यंत भारत सरकार किंवा त्यांच्या कंपन्यांकडून
हे टेंडर मिळाले किंवा ऑर्डर्स मिळाल्या याचे आकडे अजून कुठेही दिलेले नाहीत.